शेतकरी महिला बेरोजगार संविधान सामान्य जनतेच्या विरोधातच वाटचाल सुरू आहे. परिणामी देशाची लोकशाहीच धोक्यात येऊन पाहत आहे. देशात व राज्यात पुन्हा भाजपला निवडून देऊन या पापाचे धणी व्हायचे का असा प्रश्न आहे. असा नसेल तर विकासाचे दर्शन हवे असेल तर जनतेने आता परिवर्तनाची शपथ घ्यावी असे आवाहन काँग्रेसने आज केलंय. काँग्रेस कमिटी आमगाव जनसंवाद पदयात्रेचा आज तिसरा दिवस आहे. बोदा, बोसा, करंजी, मोहगाव, कारतुला, पुल्लीपार, डोंगलगाव, भजियार, पालटोला या गावामधून होऊन संपन्न झालाय. पदयात्रेमध्ये संजयजी बहेकार, तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी आमगाव, अजय खेतान, शहर प्रमुख काँग्रेस कमिटी आमगाव, भोजराज जेतवार, तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी आमगाव, महेश उके, संचालक कृषी उत्पादन बाजार समिती आमगाव, रमेश श्याम कुंवर, अनुजातीत अध्यक्ष काँग्रेस कमिटी आमगाव, भूमेश्वरजी मेंढे, वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, राधालालजी राहंगडाले, रतनज कावडे, युवक काँग्रेस कार्यकर्ते, सीतेपार, अन्य काँग्रेस पदाधिकारी व पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी या वेळीस जनसंवाद यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 न्यूज साठी नरेंद्र निखारे, आमगाव. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स. 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड, नागपुर.